पुण्यात सर्जिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एल्गार परिषदेतील त्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपाने आक्षेप घेतला होता। सर्जिल प्रकरणी भाजप आक्रमक झालेत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं। एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्जिल उस्मानी यांच्या विरोधात पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप हरिभाऊ गावडे यांनी तक्रार दिली होती। 30 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमामध्ये अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठातील तरुण सर्जिल उस्मानी यांनी भाषण देताना भारतीय संघराज्य विरोधात व हिंदू समाजा विरोधात आपत्तिजनक व भड़काव विधान केले होते। सर्जिल उस्मानी यांनी आपल्या भाषणात आज का हिंदू समाज हिंदुस्तान में हिंदू समाज पूरी तरह से सड़ चुका है, यह जो लिचिंग करते हैं कत्ल करते हैं अशा शब्दात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। सर्जिल उस्मानीच्या विरोधात काल आम्ही दाखल केलेल्या तक्रारीनंतर आज गुन्हा दाखल केलेला आहे। पुणे पोलिसांनी आज आपल्या भारतीय दंड संहितेच्या कलम 153A अनुसार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा तसेच जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही पुणे पोलिसांना ही मागणी केलेली आहे की सर्जिल उस्मानीच्या विरोधात 124A अंडर कारवाई। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, काय अधिक माहिती द्याल? नीलम, पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंचावर 30 जानेवारीला जी एल्गार परिषद झाली होती त्या एल्गार परिषदे संदर्भात खरं तर भाजप गेले 2 दिवसापासून आक्रमक झाली होती। यामध्ये सर्जिल उस्मानी नेते वक्तव्य केलं होतं खरं तर हिंदू समाजाच्या बाबत, त्या समाज जे वक्तव्य केलं होतं त्याबाबत खरं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला त्वरित अटक करा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत होती। आणि काल अखेर रात्री उशिरा पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर खरं तर विश्वास दाखवला आणि त्याचा अवमान केल्याचा खरं तर 153 कायद्याखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं होतं की एल्गार परिषद पहिल्यापासूनच खरंतर वादाच्या भोवऱ्यात होती आणि त्यामुळे एल्गार परिषद होत असताना वेगवेगळे त्या ठिकाणी मान्यवर लोक येऊन आपले विचार मांडत असतात। त्याच संदर्भात जी 30 जानेवारीला एल्गार परिषद झाली त्यात सर्जिल उस्मानीने हिंदू धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यावरून सर्व खरं तर हा वाद सुरू झाला होता आणि अखेर आज स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळं आता पुढील कारवाई पोलीस काय करणार हे पाहावं लागणार। धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।